लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। महाराष्ट्र में 30 अप्रैल तक बढ़ा लॉकडाउन सीएम उद्धव ठाकरे की अपील कोरोना रोकना है तो करें लॉकडाउन का सख्ती से पालन महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने लॉकडाउन को 30 अप्रैल तक बढ़ाने की घोषणा की है जनता के नाम अपने संदेश में सीएम ने जहां कोरोना मरीजों की बढ़ती संख्या पर चिंता जताई और जनता से हर हाल में कोरोना को हराने लॉकडाउन का पालन करने का आह्वान किया सीएम उद्धव ने भरोसा दिलाया कि राज्य में जीवन आवश्यक वस्तुओं की कोई किल्लत नहीं है इसलिए घबराने की जरूरत नहीं है उन्होंने दोहराया कि अगर कोरोना को रोकना है तो कठोर निर्णय लेने पड़ेंगे आईये सुनाते हैं मुख्यमंत्री ने और क्या मुख्यमंत्री म्हणून मला हे सांगणं माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर आलेलो आहे की माझं तरी मत असं आहे की चौदा तारखेनंतर माझ्या महाराष्ट्रामध्ये तरी मी लॉकडाऊन लॉकडाऊन कायम ठेवणार लॉकडाऊन कायम ठेवणार कारण मुंबईमध्ये पुण्यामध्ये इतर ठिकाणीसुद्धा आज सुद्धा मी असं मानतोय की खूप लक्ष देण्याची गरज आहे आता आपल्याला एकूण परिस्थितीचं गांभीर्य कळलेलं आहे काय नेमकं करावं ते लक्षात आलेलं आहे आजपर्यंत ह्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा आपण शेतीच्या कामावरती कुठलेही निर्बंध आणलेले नाहीत कृषीविषयक ज जी काही कामं आहेत ती चालू आहेत शेतीच्या मालाला म्हणजे मा पीक असेल इतर काही अवजारं असतील बी बियाणं असेल खत असतील काही असेल, का असेल? त्याला कुठेही आपण बंद केलेलं नाही आणि ते आता यापुढे सुद्धा होणार नाही आहे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा त्यांची वाहतूक ही चालूच ठेवलेली आहे आणि ते चालूच राहणार त्याच्या ती कुठे बंद होणार नाही पण चौदा तारखेनंतर अजून हा लॉकडाऊन चौदा तारखेनंतरचं मी तुम्हाला सांगतोय आणि ते एवढ्यासाठी सांगतोय की कुठेही मला गोंधळ नको आहे माझ्या महाराष्ट्राने फारच छान धैर्य दाखवलेले हिंमत दाखवलेला दाखवलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेही गडबडून गोंधळून जाऊ नका आपण जर काही शिस्त अत्यंत व्यवस्थितपणाने पाळली आणि ही जी साखळी आहे विषाणूची साखळी आहे ही जर का तिथल्या तिथे तोडली तर मग आपणच लवकर त्या एका शृंखलेतून म्हणजे त्या साखळ दंडातून लवकर बाहेर पडू चौदा नंतर तीस एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहील पण चौदा नंतर साधारणतः काय करणार ह्याच्या व्यवस्थित सूचना मग विद्यापीठाच्या परीक्षा आल्या शाळांच्या परीक्षा आल्या हे ह्या ह्याच्यावरती काम सुरू आहे उद्योगधंद्यांच्या सुद्धा उद्योगधंदे सुरू होणार की नाहीत झाले तर नेमके कोणते होणार कधी होणार मजूर काय करणार या सगळ्यांची उत्तरं ही तुम्हाला मी चौदा तारखेपर्यंत देणार आहे कारण त्याच्यावरती आपलं काम सुरू आहे एकूणच काय की सगळेजण आज अडचणीमध्ये आहेत सगळ्यांनाच काही ना काहीतरी भोगावं लागते सोसावं लागतं आहे कोणालाच ही बंधनं ही आनंददायी नाही आहेत ना तुम्हाला आहेत ना मलाही सुद्धा घरामध्ये राहूनच बऱ्याचशा गोष्टी करतो आहे टेलिफोनवरनं करतो आहे काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरनं करतो आहे आपोम वर्क फ्रॉम होम हे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी ते चालू ठेवा नसेल केलं तर चालू करा ही मोठी अडचणीची परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की केवळ आणि केवळ नाईलाजाने आपल्याला चौदा तारखेनंतर किमान तीस तारखेपर्यंत मी किमान शब्द जाणीवपूर्वक थोडासा जोर देऊन बोलतोय किमान तीस एप्रिलपर्यंत या किमानचा अर्थ असा आहे की सगळेजण जर का आपण व्यवस्थित शिस्तीत राहिलो कुठेही गर्दी केली नाही अगदी भाजी मंडईतसुद्धा नाही तर आणि तरच आपण तीस तारखेला तीस तारखेपर्यंत ह्याच्यात बरीचशी भाजी मारलेली असेल आणि हा जो काय पुढचा लॉकडाऊन असेल काही ठिकाणं ठिकाणी आपण बंधनं थोडीफार शिथिल करू शकू त्याची मी तुम्हाला कल्पना देईन पण काही ठिकाणी मात्र बंधनं ही आहेत त्याच्याहून कडक करावी लागतील ती करावीच लागतील हा जर का प्रसार आपण आत्ताच रोखला नाही तर बाकी कोणी किती शिस्तीत वागलं तरी त्याचा उपयोग होणार नाही प्रत्येकाने शिस्त ही सगळ्याला सारखी आहे त्याच्यात कुठेही म्हणजे जसं मी म्हटलं ना की हा जो व्हायरस आहे तो जात पात धर्म सुद्धा बघत नाही तो कोणालाही ग्रासू शकतो अगदी ब्रिटनच्या पंतप्रधानांना सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही आहे सुद्धा झाला तर हा विचित्र एक असा व्हायरस आहे आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण आणि आपणच आपणच सैनिक आहात आम्ही सोबत आहोत म्हणजे मी पुन्हा सांगेन तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो आणि हे युद्ध जे आहे हे युद्ध आपण जिंकणारच जिंकून दाखवणारच